अशा प्रकारच्या ज्या घटना आहेत त्या खरोखर निंदनीय आहे. या फक्त नागपुरातच नाही तर पूर्ण देशात कुठे ना कुठे रोज चालू आहे. तर मला असं वाटतं याच्यामध्ये नागपूर हा अग्रेसर दिसतो आहे. आता या प्रकारच्या घटना कशा घडतात, कारण की याच्यावर ज्या कानून कायदे जे आपण केलेले असतात ते फक्त आपण तेवढ्याच पुरते केलेले असतात, त्याच्यावर बरोबर अंमलबजावणी होत नाही. आता जो शक्ती कायदा आला होता, शक्ती कायद्यामध्ये आम्हीच स्वतः त्याचं स्वागत केलं की कुठे ना कुठे आता मुली म्हणा की महिला म्हणा की या कुठेतरी सेक्युरिटी म्हणजे सेफ फील करेन असं. पण त्यानंतर अशा घटना होताना दिसतात, पण त्या शक्ती कायद्यावर पण बरोबर अंमलबजावणी होत नाही आहे. तर कुठेतरी समाजामध्ये एक परत भीतीचं वातावरण आहेच. आता ती जी मुलगी आहे 17 वर्षाची, जिला ऑटो चालकांनी एवढ्या भरगच्चा एरियामध्ये बलात्कार करतात, तेव्हा खरोखर म्हणजे काय बोलावं अशा या घटनेबद्दल. कारण की पोलीस प्रशासन यांनी तिथून पेट्रोलिंग वाढवायला पाहिजे होती. तर अशाच एरियात जर अशा घटना घडत आहेत तर मग तर जेव्हा जिथे सायलेंट एरिया आहे तिथलं काय म्हणावं. आणि याच्यासाठी मी एक म्हणेन की मुलींनीही पुढे यायला पाहिजे. मुलींनीही त्यांच्यावर जे काही अत्याचार होतात, पहिली गोष्ट एकदा माझ्यासोबत छेडखानी झाली होती, तो व्हिडिओ मी व्हायरल केला होता, तेव्हा मला जे सुचलं ते मी तेव्हा केलं होतं. तर तेव्हा तो व्हिडिओ बघून पोलिसांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन त्या मुलाला जाब विचारला आणि त्या मुलांनी माफी मागितली होती. ते जेव्हा आपल्यासोबत छेडखानी होते, सिटी वाजवणं म्हणजे फक्त सिटी वाजवणं होत नाही, तर तेव्हाच जर आपण त्यांनी बोट पकडला तर हात आपण त्याला पकडूच दिला नाही, तेव्हाच आपण तिथे त्याला जर थांबवलं तर मला असं वाटतं की कुठे ना कुठे अशा प्रकारच्या घटना घडणार नाही. म्हणजे त्याला आता तिथेच स्टॉप झाला आणि तो पुढे जाण्याऐवजी त्याला एक भीती झालेली आहे. तर मला असं वाटतं कुठेतरी मुलींनी या बाबतीतही विचार करायला पाहिजे. आम्ही माझ्या सोशल फाउंडेशनच्या वतीने, ह्युमॅनिटी सोशल फाउंडेशनच्या वतीने आम्ही हा अभियान राबवतो आहे की मुलींनी पुढे या. आणि हे जे रोड रोमिओज आहे यांना तर आधी आपण थांबवूया, तेव्हाच कुठे ह्या बलात्काराच्या गोष्टी थांबणार. कारण की सरकार कायदे आणतात आणि कायद्यांच्या अंतर्गत कितीतरी वर्षांनी वर्ष नुसत्या तारीख तारीख आणि त्यानंतर ते पुरावेसुद्धा नष्ट होतात. आणि पुरावे नष्ट झाले की गुन्हेगाराला सुटका होते, आणि गुन्हेगार जर सुटला त्याला अजून कॉन्फिडन्स येतो की मी एवढा मोठा गुन्हा करूनही जर बाहेर आहो तर तो परत एकदा कोणता तरी गुन्हा करणार. जर याच्यावर कठोर कारवाई केली आणि कठोर शिक्षा जर त्याला मिळाली तरच कुठे ना कुठे अशा प्रकारचे बलात्कार थांबतील. आणि अशा प्रकारचे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक जे समाजात आज बिनधास्त फिरत आहेत त्यांना कुठेतरी धक्का पोहोचेल. म्हणून मला असं वाटतं की लवकरात लवकर यावर त्यांना शिक्षा आणि तीही कठोर झाली पाहिजे. जन्मठेप किंवा त्यांना कितीतरी वर्ष कारावास हा देऊन चालणार नाही, तर त्यांना फाशीची शिक्षा. तेही आज मला माहिती आहे नागपूरमध्ये जे एक कलेक्टर आले होते त्यांनी गुंडांची धिंड काढली होती, तशीच अशा प्रकारच्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांची धिंड काढायला पाहिजे. आणि त्यांना पूर्ण नागपुरात, नागपूरची जर घटना असेल तर पूर्ण शहरात असंच फिरवून त्यांची त्यांना लाज आली पाहिजे. आणि त्यांना परत एकदा त्यांच्याकडे बघून अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना जाब मिळाला पाहिजे की बा आपल्यासोबतही असं घडू शकतं. म्हणून मला असं वाटतं की लोकांनी जर आपल्या हातात कायदा घेण्याच्या आधी जर पोलीस प्रशासनाने किंवा सरकारने जर याच्यावर कठोर कारवाई केली तर मला वाटत नाही की असे गुन्हेगारी समाजात वाढेल. शक्ती कायदा आला म्हणूनच त्या सुरक्षित नाही आहे असं नाही आहे. शक्ती कायदा नव्हता तेव्हाही त्या सुरक्षित नव्हत्या, शक्ती कायदा आला तेव्हाही त्या सुरक्षित नाहीच आहे. शक्ती कायदा आला तेव्हा खरोखर आम्हीच जल्लोषात त्याचं स्वागत केलं होतं. याच हेतूने केलं होतं की उद्या आमच्यासोबत आम्हाला असे जे काही घटना घडत आहेत कुठेतरी आम्ही सेफ फील करू, कुठेतरी अशा घटना थांबतील. कारण की त्याच्यात लवकरात लवकर त्याच्यावर शिक्षा होण्याचं तरतूद आहे. मला असं वाटतं का कुठे ना कुठे जबाबदार शासन आहे, सरकार आहे, त्याचबरोबर समाजही आहे. कारण समाजाने जर अशा प्रकारच्या घटनांमध्ये पुढे आलं तरच हा कुठेतरी विषय याची गंभीर बाब होईल. कारण की आपण बघतो एखादी व्यक्तीसोबत एखादी जर घटना घडली तर समाज तिला दोष देतो, ती त्या समाजाच्या मुळे पुढे यायला बघत नाही. आणि जे पुढे आलेले आहेत त्यांना कोर्टाच्या तारीख तारीख हे करून करून
त्या बिचारे थकून जातात पण त्यांच्यावर काहीही होत नाही. मला असं वाटतं आपण निर्भया केस बघितली त्याच्यामध्ये तिच्या आपण फक्त 15-20 दिवस किंवा एक महिना जेवढं केवढं फक्त आपण न्यूजवर बघत होतो तेवढंच आपल्याला वाटत होतं, पण खरोखर त्या आईच्या आईला ज्या वेदना होत होत्या, त्या घरामध्ये ज्या वेदना होत होत्या, त्या खरोखर किती दुःखद होत्या याचा आपण अंदाजही लावू शकत नाही. आणि तेच लोक याच्यासाठी लढत असतात. तर मला असं वाटतं आपण सगळ्यांनी समाजाने एक व्हायला पाहिजे. आणि पोलीस प्रशासनाला आणि सरकारला मी विनंती करते की समाजाने कानून हातात घेण्या पहिले या सगळ्या गोष्टींवर कुठे ना कुठे तुम्ही कठोर कारवाई करा आणि कठोरात कठोर शिक्षा द्या अशी मी विनंती करते. या मुलीला न्याय मिळालाच पाहिजे. आणि जसा शक्ती कायद्याचं स्वागत आम्ही केलं होतं त्याचप्रमाणे आम्ही शक्ती कायद्याचे उत्तरही विचारू की आता झालेलं आहे तर आता शक्ती कायद्याच्या अंतर्गत आपण काय त्याला करू शकतो, कारण त्याच्यामध्ये होतं की आपण लवकरात लवकर त्याला शिक्षा दिली पाहिजे. तर आम्ही त्याच्यावर जोपर्यंत तिला न्याय मिळत नाही तोपर्यंत आमच्या फाउंडेशनच्या अंतर्गत आणि पूर्ण समाजाच्या अंतर्गत आम्ही सगळ्या महिला एकजूट होऊन आणि सगळ्या समाजातले लोक आम्ही येऊन त्या मुलीला न्याय मिळेल असं आम्ही त्याच्यावर अभियान राबवू.